रेषाखंडाची रचना रेषाखंड हा रेषेच्या दोन निश्चित बिंदूमधील मोजला जाणारा भाग होय आपण पट्टी आणि कंपास वापरून रेषाखंड काढतो आता पाच सेंटीमीटर लांब रेषाखंड काढा लांब रेषा एम काढा त्यावर एक्स बिंदूची खूण करा पट्टीवर कंपास ठेवून तो पाच सेंटीमीटर येईपर्यंत वाढवा बिंदू एक्सवर कंपासचे धारधार टोक ठेवा दुसरा हात पेन्सिल बरोबर फिरवा आणि रेषेवर वाय बिंदूची खूण करा आपल्याकडे पाच सेंटीमीटरचा रेषाखंड एक्स वाय आहे समजा सहा सेंटीमीटर लांबीचा क्यू हा रेषाखंड दिला आहे आपल्याला समान लांबीचा दुसरा रेषाखंड टी तयार करायचा आहे आपण ते पट्टी शिवाय कसे करू शकतो क्यू मोजण्यासाठी कंपासचा वापर करूया लांब रेषा एल काढा आणि त्यावर एस बिंदू काढा बिंदू एस वर से धारदार टोक ठेवा दुसरा हात पेन्सिल बरोबर फिरवा आणि रेषेवर टी बिंदूची खूण करा आपल्याकडे रेषाखंड एसटी आहे जो रेषाखंड पीक्यू ची प्रत आहे